नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण आलेलो आहोत घोडेगावच्या म्हशीच्या बाजारामध्ये आणि 2 महिन्यानंतर बाजार सुरू झालेला आहे. लंपीमुळे बाजार बंद होता आणि आज पहिल्यांदाच बाजार भरलेला आहे. तर आजचा बाजार कसा आहे, आजची खरेदी विक्री कशी आहे आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत व्यापारी मित्र आहेत, तसेच शेतकरी पण आहेत. आता या म्हशीचा व्यवहार झालेला आहे. नमस्कार भाऊ, काय नाव आपलं? सचिन भाऊ सतपेटर आहे. सचिन भाऊ सतपेटर, किती आणले होते म्हशी आज? दोन म्हशी आणले होते. दिल्या दोन्ही पण? दोन दिलेले. ही म्हैस आता दिली तुम्ही? हो. कुठले शेतकरी? कोल्हापूरची. तुम्ही घेतली का? तर शेतकरी बंधूंनो बघू शकताय, घोडेगावचा म्हैस बाजार हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध बाजार आहे आणि या बाजारामध्ये खूप साऱ्या म्हशी असतात आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी येतात. तर आता आपण बघू शकताय की म्हैस बघू शकता, एकदम तापड अशी म्हैस आहे आणि ही आता यांनी घेतलेली आहे सचिन भाऊ कडून. तर नमस्कार काका. नमस्कार. काय नाव आपलं? इंद्रराव सिंग. आणि कोल्हापूरचे? कोल्हापूर मध्ये कोणतं गाव? किती म्हशी घेतल्या तुम्ही? दोन घेतले. कसा वाटला घोडेगावचा बाजार? बऱ्यापैकी वाटलाय. तसा तर काय आता मोकळी जाय नाही माग म्हणून आहे. चांगला बाजार आहे. तरी आज पहिलाच बाजार असल्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून बाजार बंद होता, त्यामुळे आज गर्दी कमी आहे. त्यामुळे त्या तुलनेत इतर बाजाराच्या तुलनेत म्हणजे मागचे जर बाजार बघितले तर त्या तुलनेत आजचा बाजार कमी भरलेला. काय सांगा? थोडा कमी भरला. आता पुढच्या हप्ते बाजार अजून ज्यादा भरा. म्हणजे बाजार कसं, आत्ताशी बाजार चालू आलाय, लंपीमुळे बाजार बंद होते. आत्ताशी पहिला बाजार होता, त्याच्यामुळे आता बाजारात वाढत चालला ना. पुढचा बाजार वाढत? हो, 100% वाढत. तर रेट जे आहेत सध्या म्हशीचे, सध्या कमी आहेत कसे? थोडे कमी आहेत, 5-10 हजार फरक निघवायला. आणि पुढच्या म्हणजे इथून पुढे वाढू शकतो? हा, वाढू शकतो अचानक. अच्छा अच्छा. पाऊस वगैरे व्यवस्थित झालेला आहे पण आता ही म्हशी दिलेली, याची अंगाची सडाची बोली, तिचं अंग जरी बाहेर निघलं, सर जरी मुख निघलं तर वापस आणा, तुम्हाला गाडी भाड्यासाठी पैसे दिले जातील. किती झाला व्यवहार आहे म्हशीचा? 1,15,000. दोन्हीचा? एकीचा. तिचा 1,15,000. किती दुधाची वगैरे गॅरंटी काय? आता 15 म्हणजे 10-12 13 लिटर दूध निघल. 13 लिटर जर निघलं तर ठीक, म्हणजे 15 ची बोली आहे, 13 पर्यंत निघल. हो. आणि अंगाची साडाची तिन्ही प्रकारच्या बोली? हा, बोली. तर दोन्ही म्हशीच्या बोली असेल? हा, दोन्ही म्हशीची बोली. तर आता हे कसं, तुम्ही पैसे वगैरे सगळे रोखणी केलंय की काही पैसे मागे ठेवले? काय नाही, व्यवहार कसा आहे? रोखीचा व्यवहार झाला. रोखीचा व्यवहार. जर म्हैस खराब निघली तर बदलून दिली जाणार? बदलून. आणि त्या शेतकऱ्याला जर म्हैस नाही पडली किंवा खराब निघली तर ती जर परत आणून दिली तर तुम्ही गाडी भाड्यासाठी देणार? गाडी भाड्यासाठी पैसे वापस देणार. तर शेतकरी बंधूंनो बघू शकताय, इथे एक वेगळी पॉलिसी वापरली जाते. जर शेतकऱ्यांना म्हशी खरेदी करायची असतील तर तुम्हाला अंगाची, साडाची आणि दुधाची अशा तिन्ही प्रकारच्या बोल्या करून दिल्या जातात आणि त्या बोलीप्रमाणे जर म्हैस नाही निघाली, जर खोटी निघाली, तर तुम्हाला ती भाड्यासहित परत केली जाते आणि तुम्हाला ती म्हैस बदलून दिली जाते. अशा पद्धतीचा हा व्यवहार झालेला आहे. तुम्ही कुठले भाऊ? मसल. तुम्ही काय म्हैस बघण्यासाठी आले होते? काय अजून बाजार काय सांगेल? बाजार अंदाज 8 बाजार दिलाय. अच्छा अच्छा. आणि किती म्हशी असतात तुमच्याकडे? म्हशी काय 4-5. तर सचिन भाऊ, जर शेतकऱ्यांना इतर वेळी म्हशी जर घ्यायची असतील बाजार सोडता तर आपल्याकडे उपलब्ध असतात? 100% भेटतील. किती म्हशी असतात आपल्याकडे? 4-5 म्हशी. आपल्या जरी नाही पसंत झाल्या तर आपण तुम्हाला गोठ्यावर दुसऱ्याच्या दिल्या जातात. एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा. 96-89-79-99. तर शेतकरी बंधूंना जर कोणाला म्हशी खरेदी करायची असतील तर या नंबरवरती फोन करा आणि जर तुम्ही नगर जिल्ह्यातील आसपास कुठे असाल, तुम्हाला विक्री जरी करायची असेल तर सचिन भाऊंना फोन करा, नक्की तुम्हाला खरेदी विक्री एकदम योग्य दरात केली जाईल आणि विश्वासपूर्ण व्यवहार केला जाईल. तर आजचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला खात्रीशीर अंगाची, साडाची आणि दुधाची बोली करून म्हैस घ्यायची असेल तर सचिन भाऊ सोबत एक वेळेस नक्की व्यवहार करा. परत भेटूया अशा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. धन्यवाद. Thank you.